तो निधी आज आम्ही शासनाचा पाठपुरा माजी महापौर मुरली अण्णा मोहोळ यांनी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो पुणेकरांकरता मिळवला. आणि ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा विषय जो अण्णांचा सांगायचा राहून गेला की त्याच्यानंतर गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी ह्याच्याकरता 1 रुपयासुद्धा निधी दिला नव्हता. परंतु गेल्या 1 वर्षभरात आलेलं आपलं महायुतीचं सरकार आणि संवेदनशील असणारं नेतृत्व देवेंजी यांनी पाठपुरावा केल्यानंतर 8 दिवसातच पुण्यासाठी 200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळं तमाम पुणेकरांच्या वतीने मी देवेंजींचे आणि महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. आज त्याचबरोबर अजून 2 विषयांकरता आम्ही इथं आलो होतो. शिक्षण मंडळाच्या 350 जणांना ज्या शासनाच्या आदेशानुसार कायम केलेलं आहे, गेले अनेक वर्ष ते काम करत होते, परंतु शासनाचा आदेश गेले 4 महिने आल्यानंतरसुद्धा महापालिकेकडनं त्याची अंमलबजावणी होत नाही. ती अंमलबजावणी त्वरित होण्याकरतासुद्धा आम्ही मुरलीधर मोहोळ अण्णा, गणेशजी बिडकर आणि मी स्वतः आम्ही शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा ही आयुक्तांकडे मागणी केली. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, कसबा पेठेमध्ये अनेक ठिकाणी पाणी नाही आहे आणि गेले 4 दिवस मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे, परंतु पाणीपुरवठ्याचे अधिकारी भयभीत झालेले आहेत. त्यांना शिव्यागाळ होती आहे, त्यांना मारहाणीची भीती वाटते आहे, त्यामुळे तिथं पाण्याचं काम करायलासुद्धा अधिकारी येत नाही आहेत. आणि मागील 2 दिवसात मोमीनपुऱ्याच्या इथे 24/7 ही मुरली अण्णा मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही केला होता, त्याचं काम चालू आहे. आणि त्या काम चालू असताना मोमीनपुरा भागामध्ये ड्रेनेजच्या कामाची सुद्धा आवश्यकता होती हे लक्षात आलं आणि त्या ठिकाणी 2.5 कोटीचा निधी 24/7 आम्ही मिळवला. आणि तो मिळवल्यानंतर गेले वर्षभर त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याच्या अभिनंदनाच्या बोर्ड तिथल्या नागरिकांनी आमच्या लावल्यानंतर 24 तासाच्या आत त्या बोर्डावर कारवाई करायला लावली. आणि सगळ्या कसबा मतदारसंघामध्ये जो माणूस काम करत नाही, 2-2 CCTV कॅमेऱ्याचे बोर्ड स्वतःचे लावतो, ज्याला स्वतःचे बोर्ड लावायची कळतं त्यांनी दुसऱ्याचे बोर्ड काढण्याची 24 तासात काय गरज होती. आणि धमकी कोण देतं सगळ्या मीडियानी बघितलेलं नाही, तुम्हीच दाखवलं ना. त्या ठिकाणचे कोणतरी आमदार आहेत आत्ता, ते धमकी देतात. दिली ना महापालिकेने तक्रार दिली ना कसब्यामध्ये एकच आमदार आहेत, कोण आहेत ते धमकी देतात. जे कोणी असतील ते तुम्हाला माहिती आहे, ज्या अधिकाऱ्यांना करतात काम करून देत नाही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या चतुर्थ ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझे बोर्ड लागले होते त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना आई बहिणींना शिवेगाळ केली जाते, त्वरित कार्याला सांगितले जात आहेत. आणि आज बघितलं तर 24 तासाच्या आत माझे लागलेले बोर्डसुद्धा बेकायदेशीर होते. मी ह्याच्या पुढील काळात एकसुद्धा बोर्ड लावणार नाही, परंतु जे कुणी लावतात बेकायदेशीर लावतात त्यांचे 2-2 महिने राहतात. आणि हे दमदाटीच्या जोरावर राहतं आहे, दहशतीच्या खाली संपूर्ण महापालिका काम करते. आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे. कसब्यात दडपशाही चालू आहे, ब्लॅकमेलिंग चालू आहे, ब्लॅक मॅजिक चालू आहे, सगळं हेच चालू आहे गेली वर्षभर. तुम्ही शोधा ना. ह्याचं मुख्य कारण ही गेली अनेक वर्षाची सवय आहे, ती सवय छोट्या भागात होती, आता ती पूर्ण मतदारसंघामध्ये आली. पण ते आता इच्छुक आहे म्हणतात खासदार. आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ज्यावेळेस 2014ची निवडणूक होती तेव्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की आम्हाला 272 जागा निवडून द्या. त्यावेळेस पुण्यातला खासदार 3.25 लाख मतांनी